आज स्वतंत्र भारतामध्ये हिंदू म्हणून आम्ही जगतोय ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी बघितलं तो काळ की ज्या काळामध्ये मोठे मोठे राजे राजवाडे मनसबदार हे मुघलांचे मंडलिक म्हणून काम करणं पत्करत होते पण आपल्या रयते करता जनते करता उभं राहून त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा बिगुल वाजवण्यास मात्र कचरत होते अशा परिस्थितीमध्ये 14 वर्षाचा एक तरुण आई जिजाऊंच्या नेतृत्वात त्यांच्या संस्काराने प्रेरित होऊन शपथ घेतो की कुठल्याही परिस्थितीत माझ्या रयतेला मी स्वतंत्र दिल्याशिवाय राहणार नाही। हा जो मोगली अत्याचार आहे की ज्या अत्याचारामध्ये सामान्य माणूस होरपळतो आहे माझ्या आया भगिनींची अब्रू ही वेशीवर टांगली जाती आहे आणि मला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य हे या ठिकाणी समाजाला मी मिळवून देईल आणि रयतेचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापित करीन अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मुठभर मावळ्यांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून स्वराज्य घडवलं। दयाशंकरजी म्हणाले खरं आहे एखादा व्यक्ती असामान्य केव्हा होतो ज्यावेळी सामान्य माणसातलं पौरुष तो जागृत करू शकतो आणि तशाच प्रकारचं सामान्य माणसातलं 18 पगड जारे ती जातीतील 12 बलुतेदारातील सामान्य छोट्या छोट्या माणसांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोगली साम्राज्याचा नायनाट करत पहिल्यांदा या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते आमचे राजे आहेत रयतेचे राजे आहेत अखंड भारताचे हिंदुस्थानचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सगळे साजरी करतो।